जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीच्या निषेधार्थ भारतीय ट्रेड युनियनच्या वतीने शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. विविध मागण्या घेऊन सिटूचे कार्यकर्ते गोल्ड क्लब पासून निघालेल्या मोर्चात सामील झाले होते. फॅब कंपनीतील कामगारांवर अमानुषपणे हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, कामगार नेते देविदास साडोळे यांची हद्दपारीची नोटीस रद्द करा, डायनामिक प्रेस्टेस कंपनीतील कामगारांचे अपहरण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करा, त्याचबरोबर केंद्राने पारित केलेले शेती विधेयक मागे घ्यावे, तसेच हाथसर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही या मोर्चात करण्यात आली आहे. याबाबत सीताराम ठोंबरे व देविदास आडोळे यांनी अधिक माहिती दिली. पोलिसांनी मालकाकडून पैसे घेऊन आणि कामगारांचा जे काय लाठीचार्ज केलेला आहे त्या लाठीचार्ज करताना ॲडिशनल मॅडम जी शर्मिष्ठा वालोकर, डीएसपी मॅडम राणे मॅडम यांनी कामगारांची चौकशी न करता शांततेच्या माध्यमातून कंपनीवर गेटवर बसलेल्या कामगारांना जबरदस्त मारहाण करून 48 कामगारांच्यावर गुन्हे दाखल केलेले, तसेच कामगार प्रतिनिधी देविदास आडोळे यांच्यावर तडीपारीची नोटीस काढून कामगारांसाठी लढणाऱ्या नेत्यांचा आवाज दाबण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे. आमचं म्हणणं आहे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बघण्याचं काम करावं, मालकांचीकडून सुपारी घेऊन कामगारांच्या दडपशाही करू नये आमची मागणी. फॅब कंपनीच्या गेटवरती कमी केलेले कामगार धरणे धरून बसलेले असताना वालावकर मॅडम आणि राणे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विश्वजीत जाधव यांनी कामगारावरती लाठीमार करून 48 कामगार बेकायदेशीर अटक केलेली आहे. हा एक पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की काँग्रेस देविदास आडोळे यांच्यावर विनमेन 2 केसेस आहे आणि त्याही कामगार कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते सातत्याने संघर्ष करतात त्याबद्दलचे आहेत. त्यांना तडीपारीची नोटीस दिलेली मालकाचं ऐकून ती तडीपारीची नोटीस बिना शर्त ताबडतोब मागे घेतली पाहिजे, दुसरी मागणी. तिसरी मागणी जी आहे की सातपूरमध्ये मनुज शर्मा डॅनियल कंपनीमध्ये काम करत होता, ते CIT चा सभासद झाला, बोर्ड लावला म्हणून त्या कामगाराला पूर्वीची युनियन आणि व्यवस्थापक यांनी मिळून किडनॅप केलेलं आहे. गेली 15 दिवस झालेले केस दाखल झालेली आहे, परंतु सातपूरच्या पोलीस स्टेशनने अद्यापर्यंत कोणती कारवाई किंवा अटक करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर रेनबो या कंपनीत ज्यावेळेला आम्ही युनियनचा झेंडाने बॅड लावला त्यावेळेला नगरपालिकेने बोर्ड काढला नाही, परंतु पोलिसांनी जाऊन तो बोर्ड काढला. तर पोलिसाला कोणी अधिकार दिलाय बोर्ड काढायचा? त्यांनी आपला कायदा सुव्यवस्था आहे जो आहे तेवढंच पाहिलं. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल आज कलेक्टर कचेरी सिटूच्या वतीने प्रचंड मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा गोल्फ क्लब पासून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार होता, मात्र मोर्चाला असलेली हजारो कामगारांची गर्दी लक्षात घेता हा मोर्चा डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ अडवण्यात आला आहे. अखेर संतप्त झालेल्या कामगारांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कॅन्सर न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.